राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यामुळे जर कुणी अर्ज दाखल न केल्यास सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. तर आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहतो. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.